स्टूडेंट, कसे आहात सगळे? छान, मजे, ओके। चला तर मग सेकंड स्टँडर्डचं बालभारती हे पुस्तक काढा। काढलं सगळ्यांनी? तर मग आज आपण कुठला पाठ बघणार आहो सांगते ना, चतुर हिराबाई। आता तुम्हाला वाटत असेल की चतुर हिराबाई, हो ना, चतुर हिराबाई हे नाव कसं वाटतं? थोडंसं वेगळं, पण त्या हिराबाईला चतुर का म्हटलं आहे? पाठाचं नाव काय आहे? चतुर हिराबाई। तर त्या हिराबाईला चतुर काय म्हटलं आहे, असं कोणतं कार्य केलं तिने, ते त्या पाठामध्ये आपण जेव्हा तो पाठ सविस्तरपणे वाचून काढूया ना, तेव्हा आपल्याला कळेलच की या हिराबाईला जे चतुर हे तिला काय दिलं आहे, चतुर हिराबाई म्हटलं आहे, है ना। काहीतरी विशेष असं कार्य केलं असेल तेव्हाच विशेषण लावलं ना चतुर हे। तर मग बघूया आपण की त्या हिराबाईने असं काय केलं आहे। चला तर मग सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका। सगळ्यांनी बालभारती हे पुस्तक काढलं का मराठी? त्याचं पेज नंबर 12 काढा। काढलं सगळ्यांनी? चला सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। आणि आता आपण पाठाचं वाचन करूया। चला तर मग चतुर हिराबाई। पहाट झाली, आता झोपून आपण झोपतो रात्रीला, कोणी 9 झोपते, कोणी 10 झोपते, प्रत्येकाचं स्लीपिंग टाईम, झोपण्याचा टाईम हा वेगवेगळा असू शकतो। पहाट झाली, पहाट म्हणजे सकाळच्या थोडीशी आधीची वेळ, थोडा अंधार असतो, थोडा हलकासा अंधार आणि मग थोड्या वेळानंतर उजेड होतो, त्याला पहाट असं म्हणतात, ठीक आहे। पहाट झाली, माणिक झोपेतून उठला। माणिक हा जो इथे आपल्याला व्यक्ती दिसत आहे त्याचं नाव आहे माणिक। माणिक झोपेतून उठला, बाहेर पाहिले। माणिकने कुठे पाहिले? बाहेर पाहिले। 2 बैलापैकी एकच बैल दिसला। माणिककडे 2 बैल होते। हा बघा बैल, हा कोणता प्राणी आहे? तुमच्या सर्वांच्या परिचयाचा आहे बैल। काय आहे? बैल। मग त्यांच्याकडे माणिककडे किती बैल होते? 2 बैल होते। मग सकाळी पाहिले तर त्याला, पहाटे पाहिले उठून तर त्याला एकच बैल दिसला। मग समोर बघूया काय होते ते। माणिकने बायकोला हाक मारली। माणिकने कोणाला हाक मारली? माणिकने त्याच्या बायकोला हाक मारली। दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला। त्याच्या 2 बैलापैकी एक बैल गायब होता माणिकचा, तर मग साहजिकच आहे ना त्याला वाटेल माझ्या 2 बैलापैकी एक बैल कुठे गेला। मग बायकोला हाक मारली आणि बायकोला घेऊन तो बैलाची इकडे तिकडे शोधाशोध करू लागला। दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही। पण बैल सापडला का? नाही, बैल सापडलाच नाही। दुसरा बैल चोरीला गेला होता। आता चोरीला गेल्यानंतर बैल कसा सापडणार? चला तर मग समोर काय होतं ते बघूया। माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले। जिकडे बैल बाजार असतो ना तिकडे मग दोघांनी गेले, माणिक आणि माणिकची बायको। अचानक हिराबाई ओरडली। हिराबाई ओरडली, का बरं ओरडली? अहो हा पहा आपला बैल। काय म्हटलं तिने? अहो हा पहा आपला बैल। हे बघा इथे बैल दिसत आहे तिला। तिने आश्चर्याने म्हटलं, अहो हा पहा आपला बैल। चोर सापडला, काय म्हटलं तिने? चोर सापडला। आवाज ऐकून चोर घाबरला, तिचा आवाज ऐकून चोर घाबरला। तसे न दाखवता तो बोलला, चोर घाबरला पण मी घाबरलो आहे, हे त्या चोराने दाखवलं का? नाही। का बरं? तो बोलला, हा बैल माझाच आहे, हा बैल माझाच आहे। दोघे भांडू लागले। आता मला सांगा, एकच वस्तू जर दोघांची आहे म्हटल्यावर भांडण लागणारच ना। कधी कधी तुमच्यासोबत पण असं होते, तुमच्या क्लासमध्ये एखादी पेन्सिल तुमचा मित्र म्हणते माझी आहे आणि तुम्ही म्हणता माझी आहे, मग तुमची भांडणं सुरू होतात, होतं की नाही? पण कुणाची तरी एकाची ती नक्की असते, पण एक हा खोटा बोलत असतो हे तुम्हालाही माहीत असते। तसंच त्या चोरालाही माहीत आहे की हा बैल माझा नाही आहे, पण तरी तो खोटा बोलत आहे आणि काय म्हणते, नाही नाही हा बैल माझाच आहे। तर पुढे काय होतं बघूया। हिराबाई चतुर होती। हिराबाई कशी होती? चतुर, अगदी तुमच्यासारखी। तुम्ही पण चतुर आहेत ना? हां, हिराबाई चतुर होती। मग हिराबाईने काय केले? चतुर होती, तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले। तिने काय केले? हे बघा, हा जो बैल आहे ना त्याचे डोळे असे हाताने बंद केले, माझे नाही बैलाचे, बैलाचे डोळे हाताने बंद केले आणि चोराला विचारले। काय विचारले? बैलाचा कोणता डोळा अधुरा होता? बैलातला 2 डोळे आहे, मग या 2 डोळ्यापैकी कोणता डोळा अधू आहे? अधू म्हणजे आंधळा।
ज्याने दिसत नाही त्याला। हां, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग। बरोबर सांगितले तर बैल तुझा, बरोबर जर सांगितले ना तू तर बैल तुझा। चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले। आता चोराचा बैल नसल्यामुळे त्याला कसं माहीत असणार की बैल आंधळा आहे की नाही, त्याचा डावा डोळा आंधळा आहे की उजवा डोळा आंधळा आहे। तो कन्फ्यूज झाला, एकदम गोंधळ झाला त्याचा। मग त्यांनी काय केले, आधी तर त्यांनी उजवा डोळा आंधळा आहे असे सांगितले। आधी काय सांगितले की बैलाचा उजवा डोळा आंधळा आहे, आणि मग काय सांगितले, नाही नाही उजवा नाही त्याचा डावा डोळा आंधळा आहे। चला मग समोर काय झाले बघू। हिराबाईने काय केले, हिराबाईने हात बाजूला केला, हिराबाईने बैलाच्या डोळ्यावरून हात बाजूला केला। हे बघा, केला ना, दिसतं नाही ते, बैलाच्या डोळ्यावरून हिराबाईने हात बाजूला केला। ही हिराबाई, हा बैल, हात बाजूला केला। बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले। बैलाचे दोन्ही डोळे अगदी व्यवस्थित होते, त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत होतं, त्याचा कोणताही डोळा आंधळा नव्हता। लोकांनी चोराला पकडले। का पकडले चोराला? कारण चोर खोटं बोलत होता। कारण चोराला जर तो बैल जर चोराचा असता तर त्याला निश्चितपणे माहीत असतं ना की हा बैल आंधळा आहे किंवा नाही आहे, हो की नाही? कारण ती जी वस्तू आपली असते त्या वस्तूबद्दल कुठेही टाकली तरी आपण तिला ओळखू शकतो, कारण ती आपली असते। पण ती त्याची नव्हतीच, तो बैल त्याचा नव्हता असतं, तो कसं सांगणार होता की त्याचा डोळा आंधळा आहे की नाही आहे, तो सांगूच शकला नाही। मग इथेच त्याची चोरी पकडली गेली। आणि काय केलं, मग लोकांनी चोराला पकडले, पोलीस आले। मग तिथे काय झाले, पोलीस आले। हे बघा, पोलीस चोराला पकडले, पोलीस आले आणि चोराला घेऊन गेले। आणि मग काय केले, चोराला घेऊन गेले। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी आले। माणिक आणि हिराबाई काय झाले, आनंदाने, त्यांना आनंद झाला। साहजिकच आहे, त्यांचा एवढा मोठा बैल चोरीला गेला होता, घाबरले होते बिचारे। पण आता हिराबाईच्या चतुराईमुळे काय झालं, त्यांचा बैल त्यांना वापस मिळाला। तुमची जर एखादी वस्तू चोरीला गेली आणि प्रयत्न केल्यानंतर ती मिळाली तर तुम्ही खुश होता ना? हां, अगदी तशीच हिराबाई पण खुश झाली आणि आनंदाने माणिकसोबत घरी गेली। तर तुम्हाला हा पाठ समजला, कळला? चतुर हिराबाई, हिराबाईने कशी चतुराई दाखवली आपली आणि आपला बैल कसा त्या चोराकडून परत मिळवला। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हिराबाईला चतुर हिराबाई का म्हटले आहे, कारण तिने आपल्या चतुर बुद्धीचा वापर करून आपला बैल वापस मिळवला। युक्ती केली ना तिने बैलाचे डोळे झाकण्याची, आहे की नाही? तर कुठेतरी या पाठाचं हे जे नाव आहे ना चतुर हिराबाई, त्या हिराबाईने दाखवलेल्या चतुराईवरून त्या पाठाचं जे नाव आहे ते कुठेतरी ते सार्थक झालेलं दिसते। मला असं वाटते की तुम्हाला हा पाठ अगदी व्यवस्थितपणे समजला असेल। समजला ना? परत एकदा काय करायचं, याचं वाचन करायचं। छान करणार ना तुम्ही? हां, आणि आता याच्यावर आधारित काही मग टीचर होमवर्क देणार। तर जेव्हा आपण या पाठाचं चांगल्या पद्धतीने पाठांतर करू तेव्हाच आपण त्याचं होमवर्क पण सॉल्व करू शकू, है की नाही? त्याच्यानंतर त्याच्या खाली बघा, वाचूया आणि लिहूया असं तुम्हाला वर्गकार्य दिलेलं आहे। तर ते तुम्हाला वाचायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे। चला तर मग लक्ष द्या सगळ्यांनी, ऐक, मन, लिही आणि वाच। च काय दिसतो इथे, च, चमचा। हा असा चमचा इथे लिहायचा आहे। हे काय आहे, चार। चला म्हणा चार, आणि हे चार इथे लिहायचं आहे। त्याच्यानंतर काय दिसतं, चाक। काय दिसतं, चाक। ते चाक इथे लिहायचं आहे। चाळीस, ते इथे लिहायचं आहे, चाळीस, ठीक आहे? त्याच्यानंतर छ, छपासून कोणता शब्द बनवला आहे, छकुला। तो परत इथे राईट करायचा आहे, छकुला। त्याच्यानंतर छान, हाच शब्द छान इथे पण राईट करायचा आहे। त्याच्यानंतर छमछम, छमछम हा शब्द इथे राईट करायचा आहे, लिहायचा आहे आपल्याला। हे काय आहे, छाया। इथे छाया हा शब्द लिहायचा आहे। ज, जपासून मग कोणता शब्द बनवलेला आहे, जहाज। मग इथे जहाज हा शब्द लिहायचा आहे। हे काय आहे, जलायची मात्रा जेवण, जेवण, जेवण हा शब्द इथे लिहायचा आहे। जोडी, जोडी हा शब्द इथे लिहायचा आहे। जनता, जनता हा शब्द इथे लिहायचा आहे। झ, झ, झबला, झबला हा शब्द इथे लिहायचा आहे। झाड, झाड हा शब्द इथे लिहायचा आहे। झाकण, झाकण हा शब्द इथे लिहायचा आहे। झुरळ,
वाचा हे काय आहे झुरळ. झुरळ हा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. श शेळी शतक तसंच मशाल माशी षटक षटकार षटकोण विशेष ससा कासव दिवस खसखस हे जे शब्द दिले आहे ना हे इथे ज्या रिकामे जागा डॉट डॉट दिले आहे ना इथे त्याच्यासमोर अगदी तसेच शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहे. ठीक आहे. आज इतकंच. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण त्याच्यासमोरचं लेसन बघूया. ठीक आहे. धन्यवाद.